मित्रांनो मी आहे राहुल आणि आपण बघत आहात माझा शो यस फॉर पॉलिटिक्स अर्थात सकारात्मक राजकारण मागील एपिसोडमध्ये मी आपणास महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या पक्षांची माहिती सांगितली होती त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण तिथे जाऊन बघू शकता ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ याचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहतील या एपिसोडमध्ये मी आपणास महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचे विश्लेषण सांगणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी जी निवडणूक झाली त्याची इत्यंभूत माहिती आपण जाणून घेऊया कोणत्या पक्षाला किती सीट्स मिळाल्या कोणत्या पक्षाने किती सीट्स लढवल्या आणि त्याचं वोटिंग पर्सेंटेज काय होते याचं डिटेल आपण या ठिकाणी बघणार आहोत या, या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपा राहिला भारतीय जनता पार्टीने एकूण एकशे चौसष्ट ठिकाणी आपले उमेदवार उभे केले त्यापैकी के एकशे पाच जागा जिंकण्यात त्यांना यश आलं त्यांचे पंचावन्न उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर आणि चार उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना एकूण सव्वीस पूर्णांक एक अर्थात एक कोटी एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार तीनशे अठ्ठेचाळीस एवढं मतदान पडलं दुसऱ्या क्रमांकावर जो पक्ष राहिला तो म्हणजे शिवसेना शिवसेनेने एकूण एकशे सव्वीस ठिकाणी आपले उमेदवार उभे केले त्यापैकी छप्पन्न ठिकाणी त्यांना विजय प्राप्त झाला चौपन्न उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आणि बारा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर त्यांचे राहिले त्यांना एकूण सोळा पॉईंट सहा टक्के एवढं मतदान पडलं जे नव्वद लाख एकोणपन्नास हजार सातशे एकोणनव्वद एवढं होतं तिसऱ्या क्रमांकावर जो पक्ष राहिला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकशे एकवीस ठिकाणी आपले उमेदवार उभे केले चौपन्न ठिकाणी त्यांना विजय प्राप्त झाला सत्तेचाळीस उमेदवार त्यांचे दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर त्यांची एकूण तेरा उमेदवार राहिले ते त्यांना एकूण सोळा पॉईंट नऊ टक्के एवढं मतदान पडलं अर्थात ब्याण्णव लाख सोळा हजार नऊशे अकरा एवढी एवढी त्या मतदानाची संख्या होते त्यानंतर चौथा क्रमांकावर राहिला पक्ष म्हणजे आय एन सी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पा पक, या पक्षाने एकूण एकशे सत्तेचाळीस ठिकाणी आपले उमेदवार उभे केले पैकी चौवेचाळीस जागा जिंकण्यात त्यांना यश मिळालं एकोणसत्तर जागा त्यांच्या दुसऱ्या क्रमांकावर आणि चोवीस जागा तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या त्यांना एकूण सोळा पूर्णांक एक टक्के मतदान मिळालं जे एकूण सत्त्याऐंशी लाख बावन्न हजार एकशे नव्याण्णव एवढं होतं या निवडणुकीत एकूण तेराशे सत्त्याण्णव अपक्ष उमेदवार उभे होते यापैकी तेरा उमेदवारांना या निवडणुकीत यश प्राप्त झालं बत्तीस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आणि पंचावन्न उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले यांना एकूण दहा टक्के अपक्षांना उमेदवार मतदान पडलं जे एकूण चौपन्न लाख शहात्तर हजार दोनशे चाळीस एवढं होतं ही होती मोठ्या पक्षांची कामगिरी आता आपण काही लहान पक्षांची कामगिरी जाणून घेऊया ज्यांची भूमिका दोन हजार एकोणीसशे सरकार बनवण्यासाठी फार महत्वाची ठरलेली आहे यामध्ये हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी या पक्षाने एकतीस ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आणि त्यांचे तीन उमेदवार जिंकून आले एक उमेदवार त्यांचा तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्यांना एकूण झिरो पॉईंट सात टक्के एवढं मतदान पडलं जे तीन लाख अडुसष्ट हजार सातशे पस्तीस एवढं होतं त्यानंतर ए आय एम आय एम एम आय एमने एकूण चौवेचाळीस जागा उभ्या केल्या त्यापैकी दोन जागा त्यांच्या जिंकून आल्या चार जागा दुसऱ्या क्रमांकावर आणि अकरा जागा त्यांच्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या एक पॉईंट चार टक्के एवढं त्या त्यांना मतदान पडलं जे एकूण सात लाख सदुस सात लाख सदोतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी एवढं होतं त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाने सव्वीस जागा उभ्या केल्या त्यापैकी दोन जागा त्यांनी जिंकल्या त्यांना एकूण झिरो पॉईंट पाच टक्के एवढं मतदान पडलं जे दोन लाख पासष्ट हजार तीनशे वीस एवढं होतं समाजवादी पार्टीने सात जागा उभ्या करून दोन ठिकाणी त्यांनी यश प्राप्त केलं त्यांची एक जागा तिसऱ्या क्रमांकावर राहिली आणि त्यांना झिरो पॉईंट दोन टक्के एवढं मतदान पडलं जे एक लाख तेवीस हजार दोनशे सदुसष्ट एवढं होतं मनसे मनसेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकशे एक ठिकाणी एक आपले उमेदवार उभे केले त्यांना फक्त एका ठिकाणी विजय प्राप्त झाला दहा उमेदवार त्यांचे दुसऱ्या क्रमांकावर आणि पंचवीस उमेदवार त्यांचे तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना एकूण दोन पॉईंट तीन टक्के एवढं मतदान पडलं जे बारा लाख बेचाळीस हजार एकशे पस्तीस एवढं होतं त्यानंतर पिझंटँड वर्कर पार्टी ऑफ इंडिया अर्थात भारतीय शेतकरी कामगार पक्ष या पक्षाने एकूण चोवीस ठिकाणी आपले उमेदवार उभे केले त्यांनासुद्धा एकाच ठिकाणी विजय प्राप्त झाला चार उमेदवार त्यांचे दुसऱ्या क्रमांकावर आणि एक उमेदवार त्यांचा तिसऱ्या क्रमांकावर राहिला त्यांना एक पूर्णांक झिरो झिरो एवढं मतदान पडलं एवढं टक्के मतदान पडलं जे एकूण पाच लाख बत्तीस हजार तीनशे सहासष्ट एवढं होतं स्वाभिमानी पक्ष या पक्षाने पाच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले त्यापैकी एका ठिकाणी त्यांना विजय प्राप्त झाला एक उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आणि तिस एक उमेदवार त्यांचा तिसऱ्या क्रमांकावर राहिला त्यांना एकूण झिरो पॉईंट चार टक्के एवढं मतदान पडलं जे दोन लाख एकवीस हजार सहाशे सदोतीस एवढं होतं सी पी एम या पक्षाने एकूण आठ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आणि त्यांना एका ठिकाणी विजय प्राप्त झाला त्यांचे एक एक उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना एकूण झिरो पॉईंट चार टक्के मतदान पडलं जे दोन लाख चार हजार नऊशे तेहतीस एवढं होतं त्यानंतर जनसुराज्य पक्षाने जनसुराज्य शक्ती पक्षाने चार ठिकाणी आपले उमेदवार उभे केले त्यांचा एक उमेदवार जिंकून आला आणि एक उमेदवार त्यांचा तिसऱ्या क्रमांकावर राहिला त्यांनासुद्धा झिरो पॉईंट चार टक्के एवढं मतदान पडलं जे एकूण मतदान एक लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणनव्वद एवढं होतं त्यानंतर क्रांतिकारी शेत शेतकरी पार्टी या पक्षाने एक उमेदवार उभा केला आणि त्यांचा एक उमेदवार निवडून आला त्यांना झिरो पॉईंट दोन टक्के एवढं मतदान पडलं ते अर्थात एक लाख सोळा हजार नऊशे त्रेचाळीस एवढं होतं त्यानंतर आर एस पी राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एक जागा लढवली आणि एका ठिकाणी त्यांनी त्यांना विजय प्राप्त झाला त्यांना एकूण झिरो पॉईंट एक टक्के एवढं मतदान पडलं जे एक्क्याऐंशी हजार एकशे एकोणसत्तर एवढं होतं ही झाली दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार कोणत्या कोणत्या पक्षातून निवडून आली याची माहिती मित्रांनो या निवडणुकीचं विश्लेषण जर करायचं झालं तर एकूण या निवडणुकीमध्ये एकशे पंचवीस पक्षांनी सहभाग घेतला किती एकशे पंचवीस परंतु यश प्राप्त ज्या पक्षांना झालं त्यामध्ये फक्त किती पक्ष आहेत तर त्यामध्ये फक्त पंधरा पक्ष आहेत पंधरा पक्षांनाच या ठिकाणी यश प्राप्त झालं यामध्ये मुख्य चार पक्षांना वगळून मुख्य चार पक्षांना वगळून जे उरलेले अकरा पक्ष आहेत त्यांना सोळा ठिकाणी विजय प्राप्त झाला म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तेरा उमेदवार अपक्ष आणि अकरा पक्षांना मिळून सोळा जागा एवढं सोडलं तर सर्वात मोठा महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये जो ज्या पक्षांचा वाटा राहिला निवडणूक जिंकण्यामध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी आय एन सी आणि शिवसेना याच पक्षांचा राहिला त्यामुळे ही निवडणूक कशा पद्धतीनं झाली याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी बांधता येईल मित्रांनो हे होते या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचे विश्लेषण माझ्या अशाच अनेक विश्लेषण ऐकण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आपणास माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील धन्यवाद